अचानक भाग विसावा लेखिका ॲडव्होकेट केतकी सातपुते सादर करते एव्ही टॉक्स मागील भागात आपण पाहिले की रजत आणि श्वेता यांना ट्विन्स बेबी होणार आहेत श्वेताला आलेला संशय खरा आहे का हे आता आपण पाहूया संध्याकाळी श्वेता चेकअपसाठी हॉस्पिटलला जाते श्वेता जरा थांबशील का एवढे पेशंट झाले की आपण सोनोग्राफी करायला जाऊ ओके नो प्रॉब्लेम मी काय म्हणते राजभैयांना भेटून येऊ का बरेच दिवसात भेटले नाहीत चालेल जा तू माझं आवरलं की येतो मी ओके मे आय कमी डॉक्टर येस अरे श्वेता तू अगं ये ना परमिशन काय घेतेस बस आपल्यासाठी कॉफी मागवतो डॉक्टर राज म्हणाले ओके चालेल बाकी काय म्हणतेस तब्येत कशी आहे एकदम मस्त राजभैया प्लीज मला सांगा ना काय झालंय ते श्वेता आधी मला प्रॉमिस कर की तू टेन्शन घेणार नाहीस मी नाही घेत टेन्शन मी इतकी लेचीपेची वाटते का तुम्हाला तसं नाही ग आता सिच्युएशन वेगळी आहे आता तुझ्या पोटात बाळ आहे म्हणून काळजी वाटते तुमची काळजी बरोबर आहे पण यातून मार्ग काढायला हवा ना मी रजतना असं पाहू शकत नाही बिचारे मला त्रास होऊ नये म्हणून चेहऱ्यावर खोटा खोटा आनंद आणतात ठीक आहे सांगतो मी गेल्या एक महिन्यापासून हॉस्पिटलमध्ये खूप विचित्र घटना घडत आहेत म्हणजे डेड बॉडी गायब होत आहेत महत्त्वाचे म्हणजे ज्यांचे कोणाचे नातेवाईक नाहीत त्यांच्याच डेड बॉडी गायब होत आहेत परवा डॉक्टर अनुष्का स्टोर रूममध्ये काही मेडिसिन आणायला गेलेल्या तर एक्सपायरी झालेले बरेच मेडिसिन स्टोअर केले होते आणि जे मेडिसिन ओरिजिनल आहेत असे वाटत होते त्यातले बरेच मेडिसिन हे डुप्लिकेट होते त्यामुळे पेशंटवर ॲडव्हर्स इफेक्ट होत होता रजतनी सिद्धांतच्या कानावर ही गोष्ट घातली आहे त्यांनी साध्या वेशात त्यांची माणसं पाठवलेत पण फारशी इम्प्रुवमेंट नाही आम्ही सगळे खूप अलर्ट होऊन काम करतोय पण असंच चालू राहिलं तर खूप कठीण होऊन जाईल डॉक्टर राज सांगतात म्हणजे असं आहे तर ठीक आहे पाहते मी काय करायचं ते प्लीज श्वेता तू टेंशन नको घेऊस डोंट वरी मी काळजी घेईन फक्त तुम्ही रजतना सांगू नका की मला हे सगळं माहिती आहे नाहीतर तर त्यांना वाईट वाटेल ओके नाही सांगत मी आत येऊ शकतो का रजत येतो आता हे काय नवीन रजत ये चल बर कॉफी घेणार का नाही नको झाल्या का गप्पा मारून हो झाल्या तिला विचारत होतो की तू काही त्रास वगैरे देत नाहीस ना डॉक्टर राज सांगतात वा तिला विचार कोण कौन कोणाला त्रास देतं हिचं काय भलतंच असतं काल काय म्हणाली आहे का मला रॉकेलचा वास घ्यायचा आहे अजब आहे हे म्हणजे ओ गॉड काय ग हा खरं सांगतोय का येस आहो पण मला वाटलं तर मी तरी काय करू तू ना काही करू नकोस याला मस्त त्रास दे आणि भरपूर सेवा करून घे याच्याकडून वा काय सल्ला दिलाय माझ्या मित्राने तुला बघतो नंतर आधी हिची सोनोग्राफी करून येतो राज भैया येते काळजी घ्या याला काय धाड आहे खाऊन पिऊन मस्त आहे एकदम काय रजत तुम्ही पण श्वेता सोनोग्राफी करून रजतच्या केबिनमध्ये आराम करत बसते तेवढ्यात रजत येतो काय झालं सगळं ओके ना येस जान अजूनपर्यंत सगळं ओके आहे पण थोडी काळजी घ्यावी लागेल प्लीज श्वेता इझिली घेऊ नकोस हे सगळं ट्विन्स असल्यामुळे थोडं अलर्ट राहायला हवं ना ओके मी घेईन काळजी बरं मी काय म्हणते औषधं घ्यायची असतील ना तुमच्या नर्सला सांगा आणायला म्हणजे सोबतच घेऊन जाऊ नाही नको अगं म्हणजे मी आणतो ना उद्या आजची आहेत ना ठीक आहे बरं निघूया का मला बसवत नाही जास्त ओके जान निघूया दोघेही घरी निघून येतात फ्रेश होतात श्वेता तू आराम कर मी जरा बाहेर फेरी मारून येतो ठीक आहे लवकर या मी वाट पाहते काय करावं सुरुवात कुठून करू एकदा सिद्धांतशी बोलून घेऊ म्हणजे पुढचे काय ते ठरवता येईल श्वेता सिद्धांतला कॉल करते बोला मॅडम आज या गरीबाची कशी काय आठवण झाली तू आणि गरीब काय नौटंकी आहेस रे तू तु? तुम्हाला कोणाला वेळ आहे का माझ्यासाठी सगळे एक जात नालायक आहात तुम्ही सॉरी श्वेता बोल ना काय म्हणतेस पहिले शपथ घे मै जो भी कहूंगा सच कहूंगा सच सिवा कुछ नाही कहूंगा ए बावळट गप जरा मोठी शपथ घे म्हणते श्वेता अगं आई व्हायला आलीस तरी अंगातली नवटंकी काही कमी नाही झाली विचार काय विचारायचंय ते मला खरं खरं सांग हॉस्पिटलमध्ये नेमका काय प्रॉब्लेम झालाय अरे कुठे काय आणि कुठल्या हॉस्पिटलमध्ये म्हणतेस सीत शहाणपणा करू नकोस जास्त खरं काय ते सांग मला की मी सांगू काय झालंय ते श्वेता प्लीज यात नको पडू तू प्रकरण खूप डेंजर आहे हो ना मग तर तुला माझी सगळ्यात आधी आठवण यायला हवी होती श्वेता तुला माहिती आहे तुझी सध्याची कंडिशन काय आहे ते तरी पण तू असं करतेस मग काय करू सांग ना रजत विहानभाई अनुवहिनी यांच्याकडे पाहवत नाही मला सगळं काही नॉर्मल आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतात पण मला सगळं कळतं रजतची रेख आणि रेख ओळखते मिसीद त्याचं टेन्शन मला लगेच जाणवतं हे बघ मला इमानदारीत काय ते सांग नाहीतर मी माझ्या पद्धतीने काय ते शोधून काढेल मग जे व्हायचं ते हो शांत हो श्वेता अगं किती टेन्शन घेतेस एवढा आता पणा चांगला नाही ग बाळांना त्रास होईल वेडू मग प्लीज सांग ना ठीक आहे आणि तो जे काही त्याला कळलंय ते सगळं तिला सांगतो तुला काय वाटतं सिद्ध हे सगळं कोण करत असेल खरं सांगू का मला आधी असं वाटलेलं की यामागे सई किंवा निधी असेल म्हणून मी त्यांची सगळी इन्फॉर्मेशन काढली अगदी कॉल डिटेल्सपासून सगळं गेला एक महिना त्यांच्या मागे माणसं लावलेत त्यांचे अकाउंट डिटेल्स पण काढले पण कुठेच काही सापडलं नाही मी पाहते काय ते तू फक्त कोणाला कळू देऊ नकोस हो पण जे काही करशील ते कृपा करून सांभाळून कर मी आहेच तुझ्यासोबत ओके चल उद्या कॉल करते चल बाय हम्म याचा अर्थ राजभैया खरं बोलत होते पण सई दिदी आणि डॉक्टर निधी यामागे नाहीत मग कोण असेल काही कळत नाही नेमकं कोण करत आहे पण लवकरच शोधून काढलं पाहिजे मी माझ्या रजतना त्रास झालेला नाही पाहू शकत श्वेता स्वतशीच म्हणते तेवढ्यात रजत रूममध्ये येतो बरं वाटतंय का श्वेता मला बरं वाटतंय पण बहुतेक बाळ नाराज आहेत का काय झालं आमच्या पिल्लांना पिल्लं म्हणतायत हल्ली पप्पा जास्त बोलत नाहीत आमच्याशी आणि आधीसारखं जवळही घेत नाहीत हो का पण हे बाळ बोलतायत की बाळांची मम्मा बोलतेय काय हो असं काय बोलता आणि मी बोलत असेन पण खरं आहे ते बोलते ना किती गाल फुगवलेस जान पण एकदम क्यूट दिसतेस राहू दे राहू दे काही गरज नाही आहे मला तुमच्या मस्क्याची जान सॉरी ना अगं वर्कलोडमुळे थकायला होतं हो का मग मला सांगा तुम्ही हॉस्पिटलमधून आलात की फ्रेश होऊन सर्वात आधी काय करायचे आपण सोबत कॉफी घ्यायचो नक्की ना बघा आठवून जरा सॉरी जान आलं लक्षात आय एम रिअली सॉरी हेच मी म्हणते रोज तुम्ही बाळांशी गप्पा मारायचे पण गेले पंधरा दिवस त्यांच्याशी नीट बोलत पण नाही. रजत सगळं नीट आहे ना सगळं ओके आहे तू अजिबात काळजी नको करूस मला मिठीत घ्या ना अगं सांगतेस काय ये ना मी तुझाच आहे ती त्याच्या कुशीत शिरते नका टेन्शन घेऊ रजत एक महिन्याच्या आत हे प्रकरण सॉल्व्ह केलं नाही तर नाव श्वेता लावणार नाही ती मनातच बोलते दुसऱ्या दिवशी सकाळी श्वेता सिद्धांतला कॉल करते गुड मॉर्निंग सिद्ध बोला महाराणी सकाळी सकाळी मला त्रास द्यायचं कारण कामाची आठवण करून द्यायला कॉल केला आहे तुला माझ्या लक्षात आहे श्वेता गुड बरं मी काय म्हणते ते नीट ऐक तू आज रजतना कॉल कर आणि त्यांच्याकडून गेल्या सहा महिन्यापासून हॉस्पिटलला नवीन स्टाफ कोणी जॉईन झाला आहे याची डिटेल्स मागवून घे अगं मी ऑलरेडी सगळ्या स्टाफची डिटेल्स मागवून घेतली आहे ओके मग तू मला गेल्या सहा महिन्यात जॉईन झालेला स्टाफ आणि जे कोणी नवीन पेशंट आलेत त्यांची नावं आणि माहिती पाठवून दे मला त्याच पेशंटची नावं हवेत जे गेले सहा महिने हॉस्पिटलला ॲडमिट आहेत कंटिन्यू सहा महिने किंवा गेल्या सहा महिन्यात आधेमध्ये ॲडमिट झालेले पेशंट दोन्हीही श्वेता मी ते सगळं ऑलरेडी केलं आहे तरी पण माझ्या हाताला काही लागलं नाही ओके मग तुझ्याकडे ज्या काही डिटेल्स आहेत त्या आज संध्याकाळपर्यंत आरबीकडे पाठवून दे ती मला आणून देईल म्हणजे कोणाला संशय येणार नाही ओके पाठवतो चल बाय ओके बाय थोड्या वेळात ती राजला कॉल करते हाय राजभैया हॅलो श्वेता काय म्हणतेस मी एकदम मस्त बरं तुम्हाला आता वेळ आहे का थोडं बोलायचं होतं हां बोल ना काय म्हणतेस तुमचे आणि रजतच्या फॅमिलीचे खूप जुने रिलेशन आहेत ना हो खूप जुने पण का ग काय झालं राजभैया ॲक्च्युली मी काल सिद्धांतशी बोलले मला आधी वाटलेलं की निधी किंवा सई करत असेल हे पण प्रथम दर्शनी तरी मला असं असेल असं काही वाटत नाही तरीही मी माझी माणसं लावणार लावणारे काही क्लू मिळाला तर पण मला वाटतं दुसरंच कुणाचा हात आहे मला फक्त एवढीच माहिती हवी की रजतच्या घरच्यांशी कुणाची दुश्मनी किंवा कुणी दुखावलं गेलं तर नव्हतं ना माझ्या आठवणीत तर मला तसं काही वाटत नाही कारण सगळ्यांचं आयुष्य त्यांच्या मर्जीनेच सेटल झालं त्यामुळे हेवेदावे काही नव्हतेच फक्त आत्याचं आयुष्य मात्र खराब झालं आय I मीन mean, त्यांना हवे तसे नाही घडलं म्हणून त्या खूप शांत झाल्या बाकी सगळं एकदम नीट झालं तुम्हाला माहिती आहे का की आत्यांसोबत काय घडलं ते नाही ग मला त्या बाबतीत काहीच आयडिया नाही ओके okay. माहिती दिल्याबद्दल थँक्स इट्स ओके okay डियर, चल तू आता आराम कर आणि स्वतःला त्रास नको करून घेऊस हो एकदा आईशी बोलून घ्यायला हवं पण घाई करायला नको नाहीतर शंका येईल चला थोडा आराम करू म्हणजे जरा बरं वाटेल थोड्या वेळात आई तिला जेवायला बोलवायला येतात श्वेता उठ चल थोडं खाऊन घे आई थोडं पोटात दुखतंय हो गोळ्या घेतल्यास का सकाळच्या हो आई जरा जेवून घे बरं वाटेल तेवढ्यात रजतचा कॉल येतो आई अगं रजत बोलतोय बोलणार रे आणि काय रे अजून जेवायला नाही आलात ते मी वाट पाहते अगं आज आम्ही येणार नाही आहेत जेवायला आता रात्रीच येतो प्लीज जरा श्वेताकडे लक्ष दे हो मी आहेच तू नको काळजी करू ठीक आहे ठेवतो फोन श्वेता तू जेवून आराम कर काय झालं आई अगं जरा हॉस्पिटलमध्ये काम आहे त्यामुळे दुपारी जेवायला येणार नाही आहे तिघही आई तुम्ही व्हा पुढे मी येतेच काय झालं असेल हॉस्पिटलमध्ये काही कळायलाच मार्ग नाही एकदा सविस्तर बोलू का रजतशी म्हणजे कामाला वेग देता येईल सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्याखेरीज उपाय कसा काय शोधणार आज रात्री ते आले की काय तो सोक्षमोक्ष लावून घेऊ तोपर्यंत तो हॉस्पिटलच्या डिटेल्स पण येत आहेत चला जेऊन येऊ नाही तर उगाच प्रॉब्लेम नको थोडं आराम पण करू म्हणजे बरं वाटेल संध्याकाळी पाचला सिद्धांतचा कॉल येतो हॅलो श्वेता हां बोल ना रे मला सांग तू काय करतेस आणि तुझी तब्येत कशी आहे ठीक आहे मी काय रे काय झालं श्वेता तू एकदा जिजूंशी बोलून घे गं सिच्युएशन हाताबाहेर जायला आली आहे नाहीतर ऑफिशियली केस व्हायची वेळ जवळ आली आहे त्यामुळे प्लीज आजही एक बॉडी गायब झाली आहे अगं सी सी टी व्ही कॅमेरे असून पण हे घडलं मला तरी असं वाटतं कोणीतरी हॉस्पिटलमधलीच व्यक्ती आहे कारण त्या व्यक्तीला सगळ्यांची खडानखडा माहिती असल्याशिवाय दिवसाढवळ्या हे असं घडणं शक्य नाही आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करतोच आहोत पण हॉस्पिटलकडून कंप्लेंट दाखल झालेली नाही त्यामुळे तपासाला मर्यादा येत आहेत तेव्हाच आज दुपारी हे कोणीच आले नाहीत आता पाहते मी काय करायचं ते चल नंतर कॉल करते अकरा वाजून गेले तरी अजून कसे आले नाहीत एकदा कॉल करून बघू का काही प्रॉब्लेम तर नसेल ना झाला काही कळत नाही एकदा कॉल करून पाहतेच आणि ती त्याला कॉल करते हॅलो श्वेता बोल ना अहो अकरा वाजले आहात कुठे अगं येतो जरा वेळात तू झोपून घे ओके या लवकर मी वाट बघते रजत अरे नीक तू मी आहे ना इथे भाई इच्छा होत नाही रे जायची एकीकडे श्वेता आहे आणि एकीकडे हॉस्पिटल काय करू समजत नाही भाई पहिल्यांदा इतकं हेल्पलेस झाल्यासारखं वाटतंय मला श्वेता नेहमीसारखी असती ना तर तिला बिंदास सांगितलं असतं भाई तिने कसं पटकन हा प्रॉब्लेम सॉल्व केला असता बरोबर बोलतोयस तू पण काही पर्याय नाही रे रजत तिला डाऊट आला नसेल ना मला पण तीच शंका आहे परवा मला ती खोदून खोदून विचारत होती माझ्या चेहऱ्यावरची रेष जरी बदलली तरी कळते तिला त्यामुळे डाऊट तरी नक्की आलाय तिला अरे अनुला विचारत होती ती की काही प्रॉब्लेम झालाय का तू नीक नाही तर अजून शंका घेईल ती अर्ध्या तासात तो घरी येतो तर श्वेता जागीच असते जान झोपली नाहीस तू नाही तुमची वाट पाहत होते चला फ्रेश होऊन या मी जेवण आणते अगं हॉस्पिटलला खाल्लंय मी ठीक आहे मग कॉफी तरी घेऊया का सोबत की तीही नको प्लीज ना जान असं का बोलतेस ओके आण तू तोपर्यंत मी फ्रेश होऊन येतो ती कॉफी घेऊन येते काय मग आज काम खूप होतं का हो ना तुम्हाला एक सांगू का रजत तुम्हाला ना खोटं बोलता येत नाही हे माहिती असतानाही तुम्ही तसा प्रयत्न करता आणि पकडले जाता म्हणजे काय म्हणायचंय तुला हेच की काही प्रॉब्लेम असेल तर प्लीज मला सांगा काही नाही ग तू उगाच टेन्शन घेतेस नजर का चोरताय मग हे तुम्ही माझ्या डोळ्यात पाहून बोला जान प्लीज मग सांगा काय ते हे बघ आता सध्या ते महत्वाचे नाही आता आपली बाळं आपली प्रायोरिटी आहेत हो ना मग आपला बाबा आपल्याशी आधीसारखं बोलत नाही मग ते तरी खुश कसे असतील सांगा ना तसं नाही ग आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू यायला लागतात तो तिला मिठी मारतो आणि रडू लागतो रजत प्लीज शांत व्हा आणि काय झालंय ते सांगा मला सांगतो मला पण आता हे सहन होत नाही प्लीज श्वेता फक्त बाळांवर काही परिणाम व्हायला नको आपली पिल्ला एवढी लेचीपेची नाही रजत सांगा तुम्ही काय झालंय ते मग पाहू आपण काय करायचं गेले महिनाभर हॉस्पिटलमध्ये काय काय झालं वगैरे सगळे तो तिला सांगतो ती त्याला जराही दाखवत नाही की तिला हे ऑलरेडी माहिती आहे असं आहे तर आणि एवढं सगळं झालं तरी तुम्ही मला काही सांगितलं नाहीत असू दे चला आता एक काम करा एकदम निश्चिंत होऊन झोपा पुढल्या पंधरा दिवसात सगळ्या गोष्टी तुमच्या समोर असतील प्लीज श्वेता तू ताण घेऊ नकोस ग अजिबात नाही घेणार आय प्रॉमिस पण तुम्ही कोणालाही कळू देऊ नका की मला माहिती आहे आणि उद्यापासून मी हॉस्पिटलला येत जाईन आणि कोणी विचारलं तर सांगा की चिल्ड्रन वॉर्डमधल्या मुलांसोबत टाईम स्पेंड करायला येते आणि मी अर्धा दिवसच येईन ओके अगं पण तुझी दगदग होईल नाही होणार आणि जरी झालीच तर तुम्ही आहात ना तुमच्या कुशीत शिरलं की सगळा थकवा निघून जातो लव्ह यू श्वेता फक्त लव्ह यू मला मिठीत घ्या तुमच्या ये गजान तुला काय सांगू श्वेता मला आता खूप रिलॅक्स वाटतंय मला माहिती आहे हे तूच सॉल्व करू शकतेस तुझ्याशिवाय माझ्या श्वासाला माझ्या आयुष्याला काहीच किंमत नाही लव्ह यू माय लवेबल वाईफ लव यू टू जान गुड नाईट दोघेही एकमेकांच्या मिठीत झोपतात आज बरेच दिवसांनी रजत इतका शांत आणि निश्चिंत झोपतो हुश। पाहूया आता आपल्या श्वेता मॅडम सगळ्यांना या आलेल्या वादळातून बाहेर काढतात का तुम्हाला काय वाटतं कोण असेल यामागे प्रतिक्रिया जरूर नोंदवा धन्यवाद